हो हो अगदी 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 चालेल. हो 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 अगदी हो चालेल. एक्सक्यूज मी. येस बोला. डॉक्टर प्रभाकर आहेत का? हो आहेत ना. तुमची अपॉइंटमेंट आहे का? ऑफकोर्स. ओके मग तुम्ही एक काम करा, तुम्ही बसून घ्या. आतला पेशंट बाहेर आला की तुम्हीच जा. ओके शुअर. Come in, doctor. Yes, please come in. Bola, काय नाव तुमचं? मोनिका. मोनिका. किती दिवस मी ट्राय करत होते, मिळतच नव्हती. काय अपॉइंटमेंट? कोणाला? मला डॉक. पेशंट नाही आला का बरोबर तुमच्या? मलाच त्रास होतोय डॉक, म्हणून तुमचा सल्ला हवाय. तुम्हाला? तुम्हाला काय त्रास होतो? कस सांगू कळत नाहीये डॉक. सध्या तरी नॉर्मली जसं सांगतात तसंच सांगा तोंडाने. थँक यू. बर काय नाव तुझं? तू म्हटलं तर चालेल ना तुम्हाला. ऑफकोर्स डॉक. माय सेल्फ मोनिका. मोनिका चंचल. नाही स्वभावाविषयी आपण नंतर बोलूया. चंचल माझं आडनाव आहे डॉक. असं? असं हो. ऍक्च्युली काय, माझी आई इकडची आणि वडील नॉर्थचे. लव्ह मॅरेज आहे त्यांचं. लव्ह मॅरेज म्हणजे काही दोघांचं पटत नसणार. सध्या एकत्र राहतात की? छान पटत त्यांचं. अच्छा? हो. In fact, they are made for each other. वाह. म्हणजे कौटुंबिक वातावरण उत्तम आहे. बर लहानपणी कधी खेळण्यावरनं, कधी अभ्यासावरनं, कधी अजून एका गोष्टीवरनं असं कधी आई वडिलांनी कोंडून ठेवले? मीच कोंडून ठेवलं होतं त्यांना. काय? हो. म्हणजे लहानपणी खेळता खेळता त्यांच्या बेडरूमला बाहेर लॉक केलं चुकून. बापरे. मग मग काय, फायर ब्रिगेड बोलून दोघांना बाहेर काढावं लागलं होत. बर लहानपणी आई वडिलांनी कधी
खूप मारलंय किंवा कठोर शिक्षा केली असं काही केलंय? नाही असं काहीच नाही. म्हणजे बालपण एकूण सुखात आहे तर तुझा. पर मग अजून काय त्रास होतोय तुला? म्हणजे नेमकं काय होत आहे डॉक? पर्सिक्युशन कॉम्प्लेक्स असतो ना, त्याच्या उलट आजार झालाय मला. मोनिका, पर्सिक्युशन कॉम्प्लेक्स हा शब्द माहिती? ऑफकोर्स, सायकोलॉजी घेऊन बी ए अटेम्प्ट केलंय. म्हणजे ह्या आणि अशा अनेक आजारांविषयी खूप अभ्यास केलाय डॉक मी. वा गुड. म्हणजे सध्या तुला असं वाटतंय की तुझा सतत कोणीतरी पाठलाग करत आहे किंवा सतत कोणीतरी तुझ्या मागावरती आहे असं तुला वाटतंय? चूक. हा झाला पर्सिक्युशन कॉम्प्लेक्स. मला ह्याच्या उलट वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं की मी कोणाचा तरी पाठलाग करते. हा म्हणजे कोणीतरी माझ्या पुढे. कधी कधी तर काय, कधी कधी तर मी त्याला पकडण्यासाठी रस्त्यात ना अचानक धावायला लागते. पुढे कोणीच नसत पण मी धावत सुटते. आय नो हे खूप वियर्ड आहे पण हे होत. कधी कधी ना चीड येते डॉग स्वतःची, राग येतो. काही काही वेळा लोक असे संशयाने बघतात. इट्स सो एम्बॅरसिंग. म्हणजे मी थांबवायचा प्रयत्न करते डॉग पण आय जस्ट कॅन्ट कंट्रोल माय सेल्फ. डॉग मला प्लीज यातनं बरं करा, तुम्हीच बरं करू शकता. आय नो, प्लीज डू समथिंग अबाउट इट. इट्स मोनिका, मी आहे ना. रिलॅक्स. थँक्स डॉग, थँक्यू सो मच. मला सांग आणखी काय काय वाटत तुला अजून? कस सांगू? मग अशी सांगितलं तसंच सांगायचं. डॉक्टरांपासून काही लपवायचं नाही. ओके, कसं आहे ना डॉक, मला असं वाटतं की लोक माझ्या चांगल्यावर टपलेत. हा म्हणजे माझं भलं व्हावं म्हणून लोक कट करत. ते कोण आहेत? माझं भलं व्हावं असं त्यांना का वाटतंय? आय डोंट नो पण हा, त्यांना माझं भलं व्हायला हवं असत एवढं नक्की. डॉक, खूप सिरियस आहे का हे? खूप आजारी आहे मी. म्हणजे मी बरी होईन ना? हो हो हो, होशील ना. मला सांग, आधी तुझी मला सगळी माहिती दे. तुझ्या मनात जे काही असेल ना सगळं मला सांगून टाक. ओके ओके. आता मला सांग, असं तुला सगळ्यात पहिल्यांदा केव्हा जाणवलं? पहिल्यांदा हा, मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मला अचानक तो दिसला. तो? हो, तो बघत होता माझ्याकडे आणि मी अचानक त्याच्या मागे धावायला. मी बेफाम धावत सुटले. मला काही कळेच ना तो आहे की नाही. एक मिनिट, तो होता की नव्हता? नाही, तो होता. हा, तो होता. सो मी त्याच्या मागे धावायला लागले. धावत 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 मी खूप पुढे गेले पुढे गेले पुढे गेले आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अचानक काय, तो नाहीच आहे. समोर कोणीच नाहीये. डॉक, मला अचानक असं वाटायला लागतं की ही सगळी जगातली माणसं जी आहेत ना, कोणीच आपली नाही आहेत. कोणाची ते माहित नाही. एलियन आहेत असं वाटायला लागत. एलियन. आणि असं वाटत हे सगळं संपणार आहे. जग संपणार आहे.
आणि मध्येच मला एकदम अचानक मुक्त पक्षी झाल्यासारखं वाटत. हा म्हणजे ढगांच्या वर मुक्त विहार करणारा पक्षी, हलक आणि अलगत मी उडत राहते उडत राहते आणि अशी कापसासारखी अलगत खाली येते. आणि खाली आल्यावर अचानक मला तो दिसतो, तो दिसतो आणि मग 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 मला भीती वाटायला लागते. मला मला असं वाटतं ह्याला पकडावं, धावत जाऊन ह्याला त्याचा पाठलाग करा. खूप सिरियस आहे का मी? बरी होईन ना? हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटत? गरगरल्यासारखं वाटत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला तुझ्या केसचा अभ्यास करायला थोडासा वेळ लागेल. हा तू पुढच्या गुरुवारी येशील का परत? हो ऑफकोर्स, वाय नॉट. 26 तारखेला? हा ओके. हा आपण बोलूया परत. हो थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. म्हणजे मला इतकं रिलॅक्स वाटतंय ना, हलकं वाटतंय. So sweet of you. You me? Please. Bye. See you. किती वेळा येणार आहात तुम्ही हळदी कुंकू घ्यायला? मगाशी येऊन गेलात तुम्ही? नाही, गाव हळदी कुंकू आहे, एवढ्या गर्दीत कोणाला कळणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकताय तुम्ही. आज जेवणात लक्ष नाही आहे तुमचं, भूक नाही आहे का? अहो अहो तुमच्याशी बोलते मी, जेवणात लक्ष नाहीये, भूक नाहीये का तुम्हाला? काय नाही का, असं एक पेशंट आले ती क्लिनिकला, काहीतरी विचित्र सासवलं तिच. चटणी वाढू म्हणजे सायकोलॉजीच्या कुठल्याही नियमात न बसणारा, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही चिंता नाहीत. श्रीमंत आई बापाची एकुलती मुलगी, रात्रीची अशी भलभलती स्वप्न पडत नाही, बॅकग्राऊंड पण तसं काही नाही, तरी असं कसा आजार असू शकतो? काहीच वाढू का? काय तर म्हणे, लोक तिचं चांगलं होण्यावरती टपले, तर लोकांना काय गरज आहे? हे असे पेशंट म्हणजे आमच्या डोक्याला ताप असतो, खरं त्यांना काहीही होत नसतं, पण सांगायला गेलं की यांना राग येणार. पोळी वाढू मुद्दाम मुद्दाम करत असेल ती, खरंच तिला काही आजार झाला असेल. पुढची अपॉइंटमेंट दिली तिला तेव्हा कळेल, म्हणजे नाही आली ना तर फार बरं होईल. आणि एकूण तिच्याकडे बघून मला असं वाटतं की ती नाहीच आहे. आमटी वाढू का? आमटी आमटी वाढते ना. अहो आपण ती मुलगी आली होती, तिचं नाव गेल्या आठवड्यात, हा मोनिका, ती आली नाही आहे ना?
ओके हाँ हाँ मे आई कम इन डॉक मे आई कम इन यस प्लीज कम इन बस थैंक्स मोनिका कशी आहेस परिस्थिती आणखीनच बिघडली आहे डॉक का आता काय होत आहे म्हणजे मी कोणाचा तरी पाठलाग करते असं वाटत राहतच पण काय डॉक काल मी कोणाचा तरी पाठलाग करत 5 किलोमीटर धावत गेले कोणाचा पाठलाग केला कोणास डॉक हे बघ मोनिका तुझ्या मनात जे जे आहे ते सगळं तू मन मोकळेपणाने माझ्याशी बोल म्हणजे काय होईल कि मला तुला समजून घ्यायला मदत होईल म्हणजे नेमकं काय सांगू म्हणजे तुला आत्ता जे वाटतंय ना आत्ता तुला जे वाटतंय ते बोल डॉक एखादं उदाहरण देऊन सांगा ना म्हणजे म्हणजे तुम्हाला आता माझ्याबद्दल काय वाटतंय मला म्हणजे मी तस मी ते जाऊ तू मला सांग तुझ्याबद्दल सांग तुझ्याबद्दल बोल काय सांगू स्वतःबद्दल मला काय नाही आठवत आहे तुम्ही सांगा मी सांगू पण मला आठवत आहे मला माझ्याबद्दल सगळं आठवत आहे कॉलेजचे दिवस आम्ही केलेली धमाल ती गाणी ते प्रेम 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 हा अजून सांगा नाही म्हणजे मी नाही केलं कोणावर पण कोणीतरी करत होत माझ्यावर कोण खूप जीवा पाय कोण एक प्रेमा काळे नावाची मुलगी होती प्रेमा काळे खूप प्रेम करायची मागे लागली ती माझ्या हात धुवून मग काय मी तिला दाद द्यायचो नाही मग एक दिवशी तिने काय केलं मला एकट्याला गाठलं तिने रस्त्यात आणि हळूच बिल्डिंगच्या मागे घेऊन गेली आणि आजूबाजूला कोणी नाही असं बघून तिने मला पटकन काय 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 आजूबाजूला कोणी नाही मग काय काय ते जाऊ दे मला सांग त्रास कोणाला होतोय मला होतोय का तुला होतोय तुम्हाला मला तर मजा येते अनुभव ऐकायला अगं सातत्याने आपण कोणाचा तरी पाठलाग करतोय असं कोणाला वाटतंय आणि या सगळ्याचा त्रास कोणाला होतोय मला होतोय का तुला होतोय मग त्यावर उपाय काय आहे उपाय पण आता नाही माझे अनुभव सांगण्यात इतका वेळ माझा गेलाय आता बाकीचे सगळे पेशंट बाहेर खोळमले आता तू निघ आणि नंतर ये परत तेव्हा आपण भेटूया तेव्हा आपण उपाय सांगूया निघ तू आता निघ पुढच्या मंगळवारी 10 वाजता ये ओके जा थँक्यू डॉक्टर बाय बाय मजा आली पुढच्या मंगळवारी 10 वाजता अपॉइंटमेंट मी देतो का ही मला देते हो हो सर आले की मी कळवते ओके थँक्यू गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग अपर्णा हा आज मंगळवार आहे का हो सर आणि उद्या बुधवार आहे अपर्णा किती मोलाची माहिती दिलीस तुम्हाला बर हे बघ आज ती हे येईल ऐकशील पूर्ण काय नाव तिच मोनिका हो सर तिची अपॉइंटमेंट आहे तिला लवकर बोलवायचं का ऐकशील तू पूर्ण ती येईल तिला लगेच आत पाठवायचं नाही आधी मला विचारायचं ओके 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 सर पण असं का हे बघ ते तुला नाही करायचं
जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आधी मला इन्फॉर्म करायचं. हॅलो सर, सर ती आलीये. कोण ती? सर ती म्हणजे मोनिका. ती आली? ठीक आहे, 5 मिनिटांनी आत पाठव. ओके सर. आणि सर तिच्याकडे ना एक खोका आहे. खोका? सर खोका म्हणजे बॉक्स. ते कळतंय मला. खोका कशासाठी घेऊन आली असेल? सर आता मी कसं काय सांगू शकेल. सर त्याच्यामध्ये बॉम्ब वगैरे काही नसेल ना? थांबा मी तिला विचारते. मोनिका. काय सर? असं सॉरी सर. तू काहीतरी काय बोलतेस? मग आता काय करू? तिला आतमध्ये पाठवू की नको? मी सांगतो तुला. May I come in, Doc? Yeah. Doc? कशी आहेस मोनिका? एकदम मस्त डॉक. गेल्या वेळेस मी माझे सगळे अनुभव तुला सांगितले होते. आता या सेशन मध्ये तू तुझे अनुभव सांगणार आहेस. लक्षात आहे ना? ऑफकोर्स. पण डॉक, त्याआधी मला तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायचंय. काय? म्हणजे मला ना आता भास व्हायला लागले. येस, भास. करेक्ट करेक्ट. तुला भास होत असणार म्हणजे आता तू नॉर्मल व्हायला लागली आहेस. तुला काही झालेलं नाहीये. करेक्ट. आणि भासांवरती उपचार करणं माझ्या डाव्या हातासमोर आहे. सांग मला कसले कसले भास होतात. ऍक्च्युली ना डॉक, मला भासाच्या उलट काहीतरी होत. डॉक, पूर्वी मला वाटायचं की मी कुणाचा तरी पाठलाग करते, म्हणजे काहीतरी विचित्रच आजार जो सायन्स मध्ये अस्तित्वातच नाही. का मी तुम्हाला म्हटलं होतं पर्सिक्युशन कॉम्प्लेक्सच्या उलट वाटतंय मला, म्हणजे कोणाचा तरी पाठला करत मी जात राहते. म्हणजे मोनिका तुला आता काय होतंय? आता मी कोणाचा तरी पाठलाग करते याच्याही पेक्षा कोणीतरी माझा पाठलाग करतय असं वाटतंय मला.